हॅलो, मी रजनी श्रीनिवास पाटील, पाटलाची बायको असल्यामुळे पाटलालाही शौक आहे शेतीचा, आणि मला तर खूपच खूप फुलाझाडांचा शौक आहे. आता ह्या शेतातच मी रानात राहते, कारण मला गावात गर्दीत राहायला नाही आवडत. पण माझ्या रानात काय काय आहे सांगू का? जांभळं, करवंद. कुठे लावलेले आहेत? हे माझ्या मागच्या बाजूला शेताच्या लावलेले आहे. ओके. माझ्या घरात बंगल्यात शिरायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण तिथे खजुराची झाडं आहेत. पण ही करवंद फार स्पेशल वेंगुर्ल्याहून आणलेली आहेत, आणि फणसाची रोपं आहेत. माझ्या शेजारी एक ओढा वाहतो खूप सुंदर, ज्याच्यात मला बऱ्याच. कुठेशी आहे ओढा? माझ्या डाव्या बाजूला घराच्या. कुठे? हात दाखवून. माझ्या डाव्या बाजूला आहे हा होय. हा ओढा आहे, पावसाळ्यात खूप जोरदार वाहतो. इथे मग काय खेकडे बिकडे काय मिळतात? तर मासे, खेकडे. खेकड्यांचं राज्य आहे, त्यामुळे ताजे खेकडे खायची आवड झाडांबरोबर ही आलेली आहे माझी आवड. इथून माझं घराची सुरुवात होते. हे माझ्या घराचं मुख्य गेट आहे. ओके. ह्या गेट पाशी जे जास्वंदीची रोपं लावली, ती सगळी लाल रंगाची जास्वंद आहे. कुठे कुठे लावलीत? माझ्या आता उजव्या बाजूला गेटच्या आत तुम्ही शिरला तिथे. ओके. इथून जे काही स्वर्ग असतो तो इथून सुरुवात होतो माझ्या आयुष्यातला. ओके. माझ्या डाव्या बाजूला एक मी छोटीशी झोपडी बांधलेली आहे. आत जाऊन बघूया का? बघूया की बघूया बघूया बघूया. ही झोपडी याच्यासाठी केली आहे की वरती आम्हाला काहीतरी खाऊ पिऊ बिर्याणी जे काय खाली शिजवलेली असते चुलीवरची, ती वरती नेऊन खायची असते. म्हणजे वरती बसू शकता? वरती मस्त पैकी बसू शकतो, मांडी घालून खाऊ शकतो आपण. खालच्या खोल आलेला कोंबडीचा बिर्याणीचा वास वरती आला की माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही झाडं फुलं बाजूला सोडून वरती जातो. ओके. आणि त्याला खूप छान घसरगुंडी आहे, त्यामुळे वरून खाली घसरत आम्ही येतो. खाली घसरत आल्यानंतर माझं लॉन आहे. म्हणजे घसरगुंडी घसरगुंडी वगैरे म्हणजे तुमचं अजून बालपण चालूच आहे म्हणजे? पाहिजेच ना, पाहिजेच ना. घसरगुंडीवर ना पायरींवरून परत कशाला उतरायचं, त्यापेक्षा घसरगुंडीवरून खाली यायचं. ओके. आणि शेजारी लॉन आहे. लॉन बघूया ना, जरा दाखवतं काय? बघा की लॉन मध्ये काय आहे दाखवते. लॉन मध्ये फार सुंदर कमळाचं तळ आहे छोटस. चला आत जाऊया. या या आतमध्ये या. वा सुंदर लॉन आहे. वा तुमच्याकडे कुत्री पण आहेत का? वा कुत्र्यांची जोडी आहे मुद्दा म्हणून ठेवलेली. ओके. कारण बऱ्याच वेळा मला ह्या झाडांचं रक्षण करायसाठी माकडं आली तर माकडांना भुंकायला कोणीतरी पाहिजे ना. ओके. कारण मेन भुंकणारा माणूस फिरत असतो माझा. ओके ओके. आता डावीकडे बघा तुम्ही किती सुंदर कमळाचं तळ आहे माझं. ओके. वा कमळ पण छान लागलेत. कमळाचा रंग निळा जरी असला ना तरी याच्यात आणखी व्हरायटी आहे. पिवळ्याही रंगाचं कमळ आहे ह्याच्यात. हो वा वा. कधी पिवळी दिसतात कधी ही जांभळी दिसतात कमळ. आणि ही वेगवेगळी व्हरायटी मेल जी आहेत ना. तुम्ही उजवीकडे बघा माझ्या उजवीकडे वेग मुचकुंद म्हणून एक चाफ्याची व्हरायटी आहे. ओके. छान फुलं येतात त्याला. ती छान फुलं वाळली की डेकोरेशनला घेता येतात. ओके. आणि वेगवेगळे चाफे आहेत. चाफ्यामध्ये माझ्या कवठी चाफा आहे, सोन चाफा आहे. वा वा. हिरवा चाफा आहे. वा. आणि देव चाफा आहे मुख्य. देव चाफ्याचे कटिंग केले तरी सुद्धा इतका आता बहरलाय, खूप सुंदर बहरलाय आता. हो हो. जवळ ना दाखवाल नंतर? नंतर दाखवते की नंतर दाखवते. आता ती झोपडी पासून बाजूला जाऊया. ओके. कारण ते ऐकूच देत नाहीत, बोलू देत नाहीत. ओके ओके. ही तुमची घसरगुंडी होय समोरची. वा गोल गोल आहे, चांगली आहे. तुमची हट पण छान दिसते हो, फार छान हट दिसते. खूप सुंदर आहे ही घसरगुंडी. आणि वरती जाऊन आम्ही छान मैत्रिणी खाली चूल. आता पावसाने हो मला आठवतोय तुमच्या अल्बम मध्ये एक फोटो आहे तुम्ही तिघी बहिणींचा हो त्या घसरगुंडीवर.
वाव, तो फार छान फोटो आहे. तो नशिबात आम्ही तिघी बहिणी एकमेकीला, माझ्या वडील बहिणीने खूप मला सपोर्ट केले माझ्या गोष्टीत. ओके. आणि त्या खाऊ बिर खायच्या गोष्टीचे शौकीन असल्यामुळे त्यांच्याकडनंच मी बरस खात होते, शिकत होते, पण फुलं झाडं पण त्या मला पुरवायच्या. आणि ही आवड माझी माझ्या वडिलांकडून आलेली आहे. वडिलांना फुलाचा खूप शौक होता. ओके. तोच शौक माझ्या भावंडांमध्ये पण आला. चला आता पुढची बाग दाखवते. चल. हे बकुळीचं झाड आहे मोठ. मोठ म्हणजे कुठलं? हे डावीकडचं. अच्छा अच्छा. मूळ बकुळीचं झाड आहे हे. अच्छा अच्छा. आणि बकुळीचं, हा, हे मोठ झाड आहे बकुळीचं आहे. ओके. पण ह्याच्यावरती संक्रांत वेल चढला गेलाय. वा, ते ऑरेंज कलरची फुलं येतात, नारिंगी रंगाची फुलांची वेल. कधी कधी मग बहरलं की ते कशाचं आहे झाड ते कळतच नाही. ओके. बकुळ आहे की संक्रांत आहे. आणि असं करत करत चला बरं तुम्ही. ही सगळी जास्वंदी, सगळी लाल रंगाची, पिवळ्या रंगाची जास्वंदीची रोप. ह्या खुर्चीत काय ठेवलंय? हे सोलर पॅनल आहे. हे सोलर पॅनल आहे. हे कशासाठी? थोडस वीज वाचवता आली तर बघू ना आपण. चला, गुड गुड. इच्छा तर खूप असते वाचवायची, पण ऊन तेवढं पडायला पाहिजे. यंदा पावसाने उलट सुलट गणित मांडले, त्यामुळे काही जमेना आमचं उन्हाशी. ओके ओके. या या, हे आणखी वेगळीच भरायची. हे नाव बरीचशी माहिती नाहीत मला. ओके ओके. पण छान आहे ना हिरवगार. बरोबर, हिरवगार असणारच, कारण मी स्वतः तशी खेळाडू हिरवीगारच आहे. या या, आणखी क्रोटॉन्सची वेगवेगळे व्हरायची आहेत. ओके. या बाजूला फिरलात ना वेगळी क्रोटॉन्स आहेत. ओके ओके. हा, दिसतात रंगीत रंगीत आहेत. रंगीबेरंगी क्रोटॉनच्या व्हरायची लावलेल्या आहेत. ओके. त्याच्या मागच्या बाजूला नारळाची रोप आहेत. हो, नारळाचं पण दिसतंय लांब झाड मोठ. आणखी रोप नवीन आणलेली आहेत आम्ही. हे जी कुंड्यात दिसतात ती, बैलगाडीची आवड लहानपणापासून होती म्हणून शोची बैलगाडी एन्जॉय करतो आम्ही आपलं. हो, काय छान आहे ही बैलगाडी. बघा किती फोटो घेतो ना. चला, इकडचे या बैलगाडीचा घ्या, बैला सकट आहे वेगळा. आणखीन घेतो हा. मला पण नाही भाऊ, मला माझी माहिती फार कमी आहे झाडांच्या बद्दल. पण फुलांची आवड असल्यामुळे आम्ही बहीण भावंड ह्याच्यातच रमलेला असतो. वेगळा आनंद मिळवायला गरजच पडत नाही आम्हाला. इथे ब्रह्मकमळाचे वेल आहेत. ओके ओके ओके. हा चांदणीची रोप आहेत. कसली? चांदणीची फुलं येतात त्याला. ओके. आता हे चिक्कूची रोप तर लावली आहेत, पण ही डब्यापेक्षा जमिनीत पाहिजेत ना. चिक्कू केव्हा येतील तेव्हा येतील. ही हिरव्या चाफ्याचं झाड आहे. इथं मागच्या बाजूला छोटस वावर आम्ही केलं भाजीपाल्यासाठी. जरा त्या गेट पर्यंत जाऊन बघूया का? तुम्हाला भात आवडतो का खायला? हो खा, आवडतो ना. आम्ही बघा, आम्हाला फिश करी आणि राईस फार आवडत. पण मासे कुठून आणायचे? तुम्ही सांगायचं, आम्ही आणले असते. आम्ही आताच गोव्यावरनं जाऊन आलो. नाही पण ना, ह्या भाताबरोबर आम्ही मुद्दाम पुढच्या वेळेला करू, आम्ही प्रयत्न करू. ओके ओके. तुमच्या बरोबर सोलकढी देऊ पाहिजे तर. हे भात पण म्हणजे काय ते म्हणतात, इंद्रायणी ऑलरेडी ओंब्या काय म्हणतात, कोंब्या ओंब्या 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 ऑलरेडी आलेल्या आहेत.
करेक्ट. पुढच्या 15 दिवसांनी काढायला येईल हा भात. वा वा. पण मोरांनी शिल्लक ठेवला तर. अच्छा, इथं मोर भरपूर आहेत का? खूप मोर आहेत माझ्या इथं शेतात. भाजीपाला ते चोरतात आणि भात पण खातील. नारळाचे झाडं पण काय छान दिसतात. ती तीन आहेत इथं. सोलर पॅनेल लावले ऊस पण लावलेला दिसतोय. ऊस आहे ना थोडासा. अजून दात शिल्लक आहेत ना जागेवर. वा वा. त्यामुळे आहे. पेरूची रोप आहेत, लिंबाची रोप आहेत. आणि मुख्य आवळे आहेत, डोंगरी आवळे आहेत. ओके ओके. हा, ते लांब वेगळे आवळे आहेत दिसतात इथन. त्या आवळ्याचं झाड थोडंफार फळ दिसतात त्याला. अच्छा, मी झूम करून बघतो. ओके. आवळा खावा म्हणतात केसांसाठी, पण माझ्या केसांना काय फारसा उपयोग होत नाही त्याचा. कारण मुळातच मला केस दिलेच नाहीत देवाने. ओके. पण तब्येत दिली छान. आणि हे पेरूचं दिसतंय झाड. हे पेरूचं झाड आहे. हेही ना मोर शिल्लकच ठेवत नाही. ओके ओके. माकडं खूप असल्यामुळे माकडंही ठेवत नाहीत. मोठे लंगूर आहेत छान पैकी. हे मागचा फिरायचा ट्रॅक आहे आमचा एक. हे काय झाडाचे नारळ काढल्या काढलेले दिसतात. नारळाचे पडलेले नारळ गोळा करून ठेवलेत आम्ही. वा, गुड. आणि सगळी फुलाची रोप दिसतात. ही सगळी क्रोटॉन्स आणि जास्वंदी आहे. वा वा, छान आहे. जास्त करून लालच जास्वंदी लावली गेले, कारण आम्हाला गणपतीचा जास्त वेळ आहे. इथं पण जंगल दिसतंय तुमचं. चांगलं झाड झालेलं आहे. झाडे वेळच झाली नाही. वेळच झालं नाही, काय करणार. वा, आंबा पण कुंडीत लावलाय. ही रोप आणली आहेत आम्हाला शिफ्ट करायची आहेत. इथं आळूच आहे. आहे आळ आहे. वा, सांबार. एक जोराची भरायची आहे. हे पण किती छान आलेत. अबोली आहे माझ्याकडे. हे ते बायका वेलात घालतात ना, वेणीत घालतात. कोकणाची स्पेशालिटी आहे ती. तर प्रत्येकीच्या ह्याच्यात अबोलीचा गरवा असतो. सुरंगीचा गजरा आणि ह्याचा गजरा. ही सदाफुली थोडीशी आहे माझ्याकडे. आळूची ह्या बाजूला वाफा आहे. आळूच्या वडीचा वाफा आहे. हे कोपऱ्यात आळू दिसते. मुख्य तेज पत्ता आहे. कुठं? हा बघा, हा बघा वरती. अच्छा, हो हो, खरंच की हा तेज पत्ता आहे ना. वा वा. ह्याचीच आम्ही दालचिनी काढतो बऱ्याच वेळा. ओके ओके. आणि इथलाच ताजा ताजा तेज पत्ता काढून नॉनव्हेज मध्ये जातो. अरे वा. सगळं ताज. म्हणजे तुम्हाला सुकवावं लागत नाही. आम्ही जसं बाजारात आणतो. आणि कढीपत्त्याची रोप बरीचशी आहेत. ओके ओके. हे आणखी वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. कशाच्या? अच्छा, कॅक्टसचे. बरेच आहे. सायकस आहे. सायकस आहे.
आदन मधन तुळस पण भरपूर दिसते, हे कमळाची पॉट आहेत माझी, वेगवेगळे रंगाची आहेत कमळ। आज संध्याकाळी मी माझ्या भावाला ह्यातले गड्डे काढून देणार आहे। अरे वा वा, ह्याच्यात पण आले की उमलले एक कमळ। अगं मिसेस पाटील जरा एक मिनिट येतं काय? बोला ना, बोला। इकडे या, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो। हे बघा इथं शिस्तीत हे आवळ्याचं झाड आहे, पलीकडचं लिंबाचं झाड आहे। सरडा, सरडा नाही काय याला म्हणतात, हे काय सरडा नाही काय म्हणतात याला, कोळी कोळी कोळी, अच्छा अच्छा कोळी कोळी, थोडा मोठा आहे बघ। मला आधी भावानी मला सरडेची आठवण करून दिली, काय आम्ही लहानपणी हे सरडे पकडायचो मुद्दामून बहीण भावाने। पण एवढा मोठा कोळी कधी कधी सीझनल असतो। आणि हे पपया छान आल्यात बघ ह्या बाजूला, केवढा मोठा आहे तो, त्याची पिल्लही झालीत मला वाटतं, आजूबाजूला फिरतात बारकी बारकी। काय म्हणलीस तू इथं काय दुसरं काय? पपईचं झाड आहे पण ते तिथे पपया खाली आहे, इथे इथे वरती आहे मॅम। कुठं? हे बघ इथे वरती आहे झूम करून। हो यस। हे बोगनवेल आहे माझ्याकडे। ओके, ही आता पायरीची नुकतीच रोप लावलेली आहे। ओके, ही रोप आणता कुठन तुम्ही? रोप ने कोणीतरी दिले होते, त्या कोया खाऊन आम्ही तयार केले। अच्छा, हो हो आहे, माझे जवळचे मित्र आहेत शेटे, त्यांनी मला दिले होते। ओके ओके, ते पायरीची रोप त्यांची आठवण म्हणून जपून ठेवलेत आणि नंतर मी लावणार आहे ती। ओके, आणि आता उजवीकडे बघितले तर हे पामची एक चार रोप लावलेत। ओके, स्टील पाम। वा, नाव तरी तुम्हाला बरीच माहिती आहे, मला तर बिलकुल नाही बो। आणि लिलीचे किती व्हरायटीज आहेत बघा, एक ही एक वेगळी लिली आहे। ओके, इथे एक लिली आहे बॉल्सम लिली, ही वेगळी लिली। बॉल्सम म्हणजे जे लाल वाला असा एक दांड आहे, दोन लाल फुटबॉल सारखा। ओके, ह्याला पांढरे तुरे येतात, ही पण लिलीची व्हरायटी आहे। ओके, हे तर एकजोरा तुम्हाला माहितीच असेल। हो, एकजोरा कॉमन आहे, कॉमन आहे एकदम एकदम। ह्याच्यातला पिवळा कलर पण आहे माझ्याकडे। हो, आणि त्याच्या मागच्या बाजूला जो वेल आहे तो रांजाईचा वेल आहे, आता त्याचा बहर येऊन गेला रांजाईचा वेल। ओके ओके, ती पांढरी 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 भरगच्च भरगच्च फुले आहेत, भरपूर येतात। क्रोटन तुमच्याकडे बरेच आहेत, वेगवेगळे रंगाचे फांद्या लावून लावून। हे बघ ना किती कलर्स आहेत, बागेत एकदम रंग भरून जातो त्याच्यामुळे। जसं ऊन सुरू होतं तसं फुलांना बहार येत जातो। चला, बागेची ट्रिप झाली तुमची, थँक्यू व्हेरी मच, वेलकम। क्या फी वगैरे चाहिए फोटोग्राफर को, क्या फी चाहिए? बस अभी एक कॉफी पिला दो। अच्छा चलो 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 अंदर चलो चलो मैं मोबाइल।